नमस्कार, टाइम्स टुडे 18 मध्ये आपलं स्वागत आहे. सेवार्थ बहुउद्देशीय जनसेवा संस्थेतर्फे पोलीस महोत्सव या निमित्ताने पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांकरिता दिनांक 11 जानेवारी 2020 रोजी ठीक 9:30 वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जनरल हेल्थ चेकअप, डेंटल चेकअप, आय चेकअप, डिजिटल टेस्ट, एक्सरे, हिमोग्लोबिन टेस्ट अशा प्रत्येक आजाराची इथे चाचणी झालेली आहे. यात सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे. शिबिराचं जे आयोजन आहे ते आयोजन अत्यंत चांगलं आहे आणि मला तर असं वाटतं की पोलिसांसाठी काही चॅरिटीज आहेत त्यांनी असे कार्यक्रम किमान 2-3 महिन्यातनं एकदा घेतलेच पाहिजेत. कारण आम्ही जे पोलीस आहोत, आम्ही एकदा ही खाकी अंगावर चढवली की ही उतरेपर्यंत, म्हणजे रिटायर्ड होईपर्यंत, म्हणजे कायदेशीर पोलीस आम्ही हे तुमच्यासाठीच आहोत. मग आम्ही तुमच्यासाठी सशक्त काम करण्यासाठी आम्हाला सक्षम ठेवण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. आणि ते अशा कॅम्पसमधून जर फिजिकली पोलीस चांगला राहिला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने सेवा देऊ शकतो. आमच्या फॅमिलीज जे आमच्या काळजी घेत असतात, आम्ही जर फिजिकली चांगले राहिलो तर ते पण काळजी घेणार नाहीत. ते म्हणतील की जनता जी आहे, पब्लिक जी आहे, ते पोलिसांची काळजी घेत आहे आणि त्या बदल्यात म्हणा किंवा त्या अनुषंगाने म्हणा पोलीस आणखी चांगली सेवा देऊ शकतात. त्यामुळे आम्ही खुश असतो, तुम्हीही खुश असता, आमची फॅमिली खुश असते आणि अशा तऱ्हेने आपण देशासाठी फार मोठं काम करतो आणि ते तुम्ही आणि आम्ही योगदान जर दिलं तर देशाच्या प्रगतीला कोणी थांबवू शकत नाही असा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. थँक्यू, जय हिंद. धन्यवाद. क्लीनिंग तंबाकू खाते तो उनका क्लीनिंग तो करवाना ही चाहिए, 6 मंथ्स में एक बार करवाना ही चाहिए. यहाँ के कर्मचारियों के लिए तो मेन बात है कि तंबाकू मत खाओ, उसकी वजह से कैंसर होता है. अभी लेटेस्ट जो चल रहा है माउथ कैंसर, उसके लिए सबसे बेस्ट सलाह है कि तंबाकू छोड़ दीजिए. याआधी पण आपण शिबिर आयोजन केलेले आहे. आपले सेवार्थ बहुउद्देशीय जनसेवा संस्था या मार्फत नेहमी आपण असे उपक्रम घेत असतो. आता मध्येच आपण 1-1.5 महिन्याआधी एक आपलं शिबिर झालेलं आहे, त्यात होमिओपॅथीमध्ये घेतलं होतं आपण आणि आय चेकअप हे दोन्ही झालेले आहेत. ते नास्त्र सभागृहामध्ये त्याच्यात गडकरी साहेब प्रमुख अतिथी होते, बावनकुळे साहेब होते आणि प्रत्येक वेळेस असे आपण प्रोग्राम घेत असतो. आपल्या संस्थेला कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष जवळपास होत आला आहे, त्यापासून आपण सुरुवातच कमीत कमी वृक्षारोपणापासून केली. तो आप भी अपने तरफ से यही मैं बोलना चाहूँगी कि अगर किसी को भी ऐसा लगता है कि खांसी है या कोई भी सिम्टम्स जो टीबी के दिखते हैं तो बिल्कुल डरना नहीं है. कोई ये नहीं रखना है कि अरे टीबी हो गया तो वो बड़ा ठीक नहीं हो पाएगा, ऐसा बिल्कुल नहीं है. प्रॉपर मेडिकेशन के साथ पूरी तरीके से टीबी ठीक हो सकता है. नमस्कार, मी डॉक्टर मोनाली बारापत्रे हेल्पेज इंडिया में कंसल्टेंट हूँ. यहाँ पे कैंप के लिए आए हैं. हमारी हेल्पेज इंडिया ओल्ड एज पेशेंट्स के लिए काम करती है. एज मैडम टोल्ड ऑल अबाउट दैट, हम लोग 12 से 15 स्लम एरियाज कवर करते हैं और हर महीने में 2 कैंप करते हैं. यहाँ पे कैंप का अच्छा रिस्पॉन्स है और बहुत अच्छी सर्विस है. और